आज आपण लॉकडाऊन आणि मानसिक आरोग्य या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. आता लॉकडाऊन कोरोनाच्या जशा केसेस आपल्याकडे वाढायला लागल्या, आपण फर्स्ट स्टेजमधून सेकंड स्टेजमध्ये जातोय असं जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा त्या सेकंड स्टेजपेक्षाही जी पुढची स्टेज असते थर्ड स्टेज, ही जास्त भयानक असते आणि ती येऊ नये म्हणून 22 मार्चला जनता कर्फ्यू लावला गेला होता. त्या जनता कर्फ्यूच्याच वेळेला आपल्या महाराष्ट्र सरकारने त्याची 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं. 2 दिवसांनी आपल्या पंतप्रधानांनी मोदींनी तो 15 एप्रिलपर्यंत वाढवला आणि आता तर तो 30 एप्रिल किंवा कदाचित आणखीनही पुढे वाढण्याची शक्यता आहे. बघायला गेलं तर जर्मनी किंवा दक्षिण कोरिया या देशांनी या लॉकडाऊनचा खूप चांगला त्यांना अनुभव आलेला आहे. प्रत्यक्ष चीनमध्ये सुद्धा याचा छान अनुभव आलेला आहे की ह्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या करोनाच्या केसेस आणि हे सगळं लवकर कंट्रोलमध्ये यायला खूप मदत झालेली आहे. स्टेज 3मधून स्टेज 4मध्ये ते गेलेले नाही आहेत किंवा स्टेज 3मध्ये सुद्धा गेलेले नाही. दक्षिण कोरियासारख्या देशाने तर स्टेज 3मध्ये सुद्धा जाणं त्यांचं टळलेलं आहे. तर असं असल्यामुळे आपल्याकडेही हे लॉकडाऊन आपण जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की सगळेच ऑफिसेस, दुकानं, मॉल, सिनेमा, जिम, हॉटेल्स सगळं बंद झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याशिवाय मॉल बंद झाल्याशिवाय ऑनलाईन शॉपिंग पण बंद झालं. बाहेरच्या वडापावच्या किंवा आणि कुठच्या असे छोटे छोटे स्टॉल्सही बंद झाले, सगळंच बंद झालेलं आहे. त्यामुळे त्याचबरोबर सगळी रेल्वे बंद झाल्या, विमानसेवा बंद झाली, या सगळ्यामुळे आपल्याला सगळ्यांना आपल्याला समजा या मे वेकेशनमध्ये काही आखलेल्या ट्रिप्स असतील, पिकनिक्स असतील, ते सगळंच आपल्याला रद्द करावं लागलं. कोणाच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या, कोणाच्या कॅन्सल झाल्या, त्यामुळे मुलंसुद्धा सुट्टी आहे पण घरात अडकून पडलेली आहेत आणि ही स्थिती आता आणखीन 30 एप्रिल किंवा कदाचित पुढे 10-15 मे कदाचित मे एंडपर्यंत सुद्धा होऊ शकते. कारण वुहानमध्ये जवळजवळ 76 दिवसाचा लॉकडाऊन पिरियड होता. आपणही आपली तयारी साधारण तशीच ठेवायला पाहिजे जर आपण आपल्याकडच्या आता कोरोना केसेसचा वाढता आकडा बघितला तर आपण आपली तशी तयारी ठेवायला पाहिजे. या सगळ्यामुळे झालंय काय तर घरात वर्क फ्रॉम होम करायचंच आहे. बरेच जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. काही ठिकाणी फक्त नवरा करतो आहे, काही ठिकाणी नवरा बायको दोघंही करतायत वर्क फ्रॉम होम. आणि हे सगळं करत असताना घरात भरपूर कामंही करायची आहेत कारण जो कोणी हाऊसमेड्स होत्या, कामवाल्या बायका होत्या, त्यांना सुट्टी द्यावी लागलेली आहे. त्यामुळे घरात सगळी कामं आपल्याला स्वतःलाच करावी लागत आहेत आणि त्याचबरोबर मुलंही फ्री आहेत. मुलांनाही अभ्यास नाही आहे किंवा मुलांनाही सुट्ट्या पण सुट्ट्या आहेत, त्यामुळे मुलांकडेही लक्ष द्यावं लागतं आहे किंवा मुलांचीही मुलांनाही हँडल करावं लागतं आहे. आजपर्यंत आपल्या प्रत्येकाला काही तास हे आपले असायचे. कोणी ऑफिसमध्ये, गृहिणी घरी असेल एकटी, तरी काम झाल्यावर काही वेळ तिचा स्वतःचा असायचा. पण आता सगळेच सगळा वेळ सगळा 24/7 सगळेच जण घरात असल्यामुळे झालंय काय तर प्रत्येकाची व्यक्तिगत स्पेसच आकुंचित झाली. जी काय एक छोटी स्पेस मिळायची, थोडा स्पेस मिळायची, ती स्पेसच आकुंचित झाली आणि
एकमेकांच्या स्पेस एकमेकांवर आदळतील की काय, अशी पण एक शक्यता निर्माण झाली. सध्या आपल्या ह्या सगळ्या फॅमिलीचं स्वरूप जे झालेलं होतं ते वन रूफ फॅमिली झालेलं होतं, की आपण वन रूफ फॅमिलीज होतो, म्हणजे एका छताखाली आपण फक्त जेवण्या झोपण्यासाठी एकत्र येणार, बाकी सगळा वेळ आपापली वेगळी स्पेस, वेगळं आपलं एक्सटेंडेड फॅमिलीज असायच्या, व्हर्च्युअल ॲक्च्युअल अशा फॅमिलीज असायच्या, ऑफिसमधल्या किंवा इतर अशा सगळ्या फॅमिलीज असायच्या. पण अचानक आपण पूर्वीसारख्या वन रूट फॅमिलीसारखं आपल्याला जगावं लागतं आहे, आणि कौटुंबिक पातळीवर हा फार मोठा बदल अचानक झालेला आहे 23 मार्चपासून. दुसरं, आपण सामाजिक किंवा आर्थिक बाबतीत बघितलं तर असा बदल झालेला आहे की उत्पादन कमी झालं आहे, नोकऱ्या जायची भीती झालेली आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे पगार वाढ मिळणार नाही किंवा अशी सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. आत्ताच परवाच डॉक्टर प्रसिद्ध लेखक आहेत किंवा ज्यांनी अर्थात सारखं सुंदर अर्थशास्त्रावर पुस्तकही लिहिलेलं आहे, जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, असे ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले यांनी तर परवा असं सांगितलं की जसं आपण पूर्वी म्हणा आपण जे बिफोर ख्राइस्ट आणि आफ्टर ख्राइस्ट अशी जी आपण आपली साल सांगण्याची किंवा एक पद्धत होती 247 BC किंवा 247 AC, तर तेच BC आणि AC ना हे शॉर्ट फॉर्म तसेच राहतील, पण त्याचं जे लॉंग फॉर्म आहे तो बिफोर करोना आणि आफ्टर करोना असं कदाचित होतील. काही गोष्टी करोनामुळे संपतील, कदाचित आपण जागतिकीकरणाकडून परत राष्ट्रवादाकडे जाऊ, अनेक व्यवसायांचं स्वरूप बदलेल, शिक्षण क्षेत्राचं स्वरूप कदाचित बदलावं लागेल, काही नवीन व्यवसाय काही सुरू होऊ शकतील, कामाचं स्वरूप बदलू शकेल, अशा अनेक गोष्टींची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. त्यामुळे असं अनेक सामाजिक आर्थिक बदल होणार आहेत. जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी तर आर्थिक महामंदी असणार आहे आणि कदाचित 1-2 वर्ष असणार आहे असं सगळं चित्र जाहीर केलेलं आहे. आता ही जी सगळी हे जेव्हा निर्माण झाली 22-23 मार्चला, तेव्हा माझ्याही आमच्याही घरात माझ्याही स्वतःच्या जीवनात अनेक बदल घडले, ते आधी मी तुम्हाला सांगतो. माझा मुलगा 10वीला होता, SSC चा त्याचा शेवटचा पेपर पुढे ढकलला गेला आणि तो अजून कधी होणार, काय होणार, नाही होणार ह्या सगळ्याच बाबतीत अनिश्चितता आहे. आमचं मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर आणि मनोदय ट्रस्ट अशा संस्थांतर्फे आम्ही काही वर्कशॉप्स अरेंज केली होती, उन्हाळ्यातली वर्कशॉप्स अरेंज केली होती. जूनमध्ये पण एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, तर तो सगळाच कार्यक्रम कदाचित आता आम्हाला रद्द करावा लागला. रोजचं आमचं डे केअर सेंटर चालायचं ते बंद झालं आणि असा सगळाच बदल अचानक करावा लागला. अनेक कार्यक्रमांना त्याच्यामुळे कात्री लावावी लागली. पण तरीसुद्धा एकीकडे काही दिवस 8 दिवस क्लिनिक जरी बंद होतं 31 मार्चपर्यंत, नंतर 1 एप्रिलपासून सुरू केलं, 2-3 तास सकाळी क्लिनिक बघायचं, व्हिडिओ कन्सल्टेशन करायचं. माझी मिसेस, माझी पत्नी ही तर अनस्थेशियोलॉजिस्ट आहे, तिला तर तशाही याच्यात ऑपरेशन्सना जावं लागतं, इमर्जन्सी केसेसना जावं लागतं. या सगळ्या ह्याच्यात कोणी करोनाचे कॅरियर्स आहेत का, कोणी करोना झाला असेल का, अशी सगळी एक भीती सतत मनात असते, तरी पण जावं लागतं. त्यात आता आपल्या आमच्या इथे KDMC मध्ये कल्याण डोंबिवली हे मोठं हब झालेलं आहे. आता पुन्हा करोनाचं होतंय की काय अशी स्थिती निर्माण झालेली आणि डॉक्टरांची तर वानवा आहे, तर अशा ह्याच्यात आम्हा सगळ्या प्रायव्हेट डॉक्टर्सना सुद्धा फीवर OPD ची ड्युटी लागलेली आहे. अनस्थेशियोलॉजिस्टना ICU ची ड्युटी लावली जाणार आहे आणि मग ह्या सगळ्याच्या नंतर क्वारंटाईन मध्ये जावं लागेल. अशी स्थिती अचानक निर्माण झाल्यानंतर कुठेतरी आम्हाला सुद्धा तणाव निर्माण झाला. आम्ही पण माणसंच आहोत,
तणाव नक्कीच निर्माण झाला, पण काय, पण मग एक दीर्घ श्वास घेतला, एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या दीर्घ श्वसन केल्यानंतर कुठेतरी ह्या सगळ्या जो तणाव आल्यानंतर, हे सगळं मनात आल्यानंतर जे एक धडधड निर्माण झाली होती, एक मनात भावनांचं निगेटिव्ह भावना कदाचित थोड्याशा निर्माण झाल्या असतील, तर त्या दीर्घ श्वसन केल्यानंतर कुठेतरी विचार केला गेला की ही परिस्थिती तर आलेली आहे, आता जी आलेली आहेत परिस्थिती ती का आलेली आहे, तर ती आज आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे, आपल्या जगण्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट आहे, कारण आपण जगलो तरच आपण पुढे काहीतरी करू शकू, त्यामुळे ही आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आज आपल्याला या लॉकडाऊनमध्ये राहणं भाग आहे आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल करावे लागले, तर ते बदल जे आहेत हे आपल्या जीवनशैलीमध्ये झालेले जे बदल आहेत ते आपण आपल्या मार्गात आलेला एक स्वल्पविराम असं समजूया, तो एक स्वल्पविराम आहे, तो काही पूर्णविराम नाही आहे, तर तो एक स्वल्पविराम आहे असं समजूया, आणि असं समजलो तरच आपण आपल्या त्या सगळ्या ह्याच्यातला आनंद उपभोगू शकू, किंवा जे काय आपण करतो आहे त्याच्यात पॉझिटिव्ह इमोशन्स ह्या त्याच्यातूनच निर्माण होतील. आता एकीकडे जसं तुम्ही सगळं करत आहात, वर्क फ्रॉम होम कोणी करत असेल किंवा कोणी नुसतं घरी बसलेलं असेल, काही असेल, पण तरीसुद्धा घरात कामं तर करावी लागतात, मलाही करावी लागली. कधी कधी मी रविवारीपूर्वी काही ब्रेकफास्टचे आयटम्स बनवायचो, रात्री जेवणाचा एखादा आयटम बनवायचो, पण ते एखादं बनवणं हे वेगळं असतं. पण आता रोजच काहीतरी स्वयंपाकाचं, कारण माझी मिसेस अनस्थेशियोलॉजिस्ट असल्यामुळे तिला कधीही केसेसला जावं लागतं, त्यामुळे भाजी बनवणं, आमटी बनवणं हे करावं लागलं. पण मग ते करावं लागलं, आपल्याला ते करावं लागतंय अशी भावना न आणता, ठीक आहे, आपण त्याच्यात थोडीशी विविधता आणून बघूया, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे करूया. मग भेंडीचीच भाजी, त्या रुचिरामध्ये 3 प्रकार आहेत, त्यातल्या ह्या प्रकाराने करून बघितली, कधी त्या प्रकाराने, आणि मुलांना आवडली, मलाही कुठेतरी त्याच्यातनं आनंद झाला. माझी मुलंसुद्धा पोळ्या बनवायला शिकली, मी सुद्धा पोळ्या लाटून बघितली, पण मुलांचा जसा गोल झाल्या पोळ्या तशा माझ्या नाही झाल्या, पण ठीक आहे, त्यांना आनंद झाला, त्यांना काहीतरी जमलं. सफाईची कामंसुद्धा वाटून घेतली मुलांनी, घरातल्या 5 रूम्सपैकी 3 रूम मी झाडणार, 3 रूम 2 तू करायच्या, कधी उलट. पण ह्या सगळ्या ह्याच्यात सतत घरी असल्यामुळे तीन वेळेला तर नक्कीच खाल्लं जातं, सतत भांडी. पण मग आम्ही पॉलिसी ठरवली की नो सिंक पॉलिसी, म्हणजे सिंकमध्ये एक पण भांडं ठेवायचं नाही उगाचच पडून. मग ते भांडी घासण्यातनं पण शिकायला मिळालं, दुधाचं भांडं किती अवघड असतं घासायला हे त्याच्यातच कळलं, भाताचं सुद्धा भांडं किती अवघड आहे घासायला हेही तेव्हाच कळलं. त्यात आणखीन कमी पाण्यात ते कसं घासायचं, भांडी घासताना जेव्हा कामवाली बाई भांडी घासायची तेव्हा आपण तिला सांगायचो की फार नळ जोरात हे करू नको, पण अशा कमी धारेच्या पाण्यात कसं भांडी घासायची हे स्वतः केलं तेव्हा शिकायला मिळालं. आणि हे जेव्हा शिकलो तेव्हा गांधीजींची एक गोष्ट आठवली, एकदा साबरमती आश्रमामध्ये जेव्हा 2 मुलं तिथे भांडी घासत होती, खूप पाणी नासवत होती, गांधीजी ते बघत होते, मग गांधीजींनी त्यांना सांगितलं असं नका करू, मी तुम्हाला दाखवतो कमी पाण्यात कशी भांडी घासायची, कमी पाण्यातही स्वच्छ भांडी कशी घासली जाऊ शकतात. ते स्वतः बसून गांधीजींनी त्या 2 मुलांना शिकवलं अशी ती एक गोष्ट आहे, ती मला तेव्हा आठवली आणि कुठेतरी असं वाटलं की जणू काही गांधीजी जसे मुन्नाभाईमध्ये गांधीजी बाजूला उभं राहून शिकवत आहेत तसं ते मला शिकवत आहेत, की काय असा थोडासा असं मलाही वाटलं. कदाचित या परिस्थितीत हे जे काटकसरीचं राहणं आहे, हे जे काटकसरीचं राहणं आहे हेच आपल्याला गांधीजींनी अनुसरलेलं, तेच आपल्याला शिकायला मिळतंय
असं कुठेतरी मनात आलं. आणखीन पण एक गोष्ट मला करता आली या सगळ्या ह्याच्यात, ती म्हणजे काही जुनी पुस्तकं नव्याने PDF स्वरूपात वाचली, तर काही नवीन पुस्तकं कितीतरी दिवस एक एकांकिक, आमचा जो जूनमध्ये आम्ही प्रोग्राम ठरवला होता एकांकिकांचा, त्यातली एक एकांकिका लिहून झालेली होती, पण दुसरी लिहायची होती, ती लिहायला घेतली. मुलांनी पण अनेक पुस्तकं वाचली. आजपर्यंत वेब सिरीज असं ऐकलं होतं, कधी बघायला वेळच मिळाला नव्हता. मग समांतर नावाची ती एक वेबसिरीज पाहिली. दूरदर्शनवर पुन्हा रामायण आणि महाभारत लागायला लागलंय, ते थोडंसं एन्जॉय केलं. मुलांनाही ते दाखवलं, मुलांशी त्यावर चर्चा केली. कुठेतरी ह्या सगळ्या ह्याच्यात वेळ खूप चांगला जातोय, एक वेगळा आनंद मिळतोय. ह्या स्वल्पविरामातूनही कुठेतरी आपण अगदी भांडी घासण्यापासून पाककलेपर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू शकतोय, त्याच्यात आनंद घेऊ शकतोय हे नव्यानं कळलं. आणि ऊर्जा हे नव्याने कळणं हे सुद्धा काही वेगळीच ऊर्जा देऊन गेलं. आता पुन्हा 15 दिवस वाढलेत, परंतु तरीसुद्धा ऐकल्यावर मुलांना थोडा वैताग आला, कारण त्यांना खालती खेळायला जायला मिळत नाही. पण माझ्या मनात किंवा आमच्या मनात फारशा निगेटिव्ह भावना येणार नाही. शेवटी माणसं, थोडासा चिडचिड, थोडासा त्रास, थोडासा त्रागा होणारच, पण जास्त निगेटिव्ह भावना होणार नाही. हे सगळं हे कुठेतरी जो स्वीकार केला, प्राप्त परिस्थितीचा जो मनापासून स्वीकार केला, त्याच्यातून आलं. आता ह्या सगळ्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे, ह्या लॉकडाऊनचा समाजावर काय परिणाम होणार आहे मानसिकदृष्ट्या, हे जर आपण बघितलं तर त्याचे 3 गट करता येतील. पहिला गट जो आहे की ज्यांना ऑलरेडी मानसिक समस्या आहेत, त्या मानसिक समस्यांसाठी ते ऑलरेडी जेव्हा ट्रीटमेंट घेत आहेत, मग त्यांना औषधं न मिळाल्यामुळे किंवा ह्या सगळ्याचा अचानक घरी बसावं लागल्यामुळे जो अचानक ताण निर्माण होतो, तर ते त्याच्यामुळे तो त्यांचा असलेला आजार वाढू शकतो. किंवा काही जण जे ऑलरेडी थोडेसे आतून डिस्टर्ब होते काही वेगळ्या कारणाने, ते या लॉकडाऊनमुळे त्यांचा तो त्या स्ट्रेसमुळे ते डिस्ट्रेसमध्ये गेले किंवा त्यांचा ब्रेकडाऊन झाला. परवाच एक मुलाची केस माझ्याकडे आली होती, जो एका चांगल्या बँकेत काम करतो. त्या बँकेत काम कर बँकेत नाही बँक ऑफिसमध्ये काम करतो, आणि आता एक अचानक घरी बसून वर्क फ्रॉम होम करावं लागलं. आणि तो आधीपासून थोडासा अँक्शस किंवा थोडासा निराश झालेला होता. कुठेतरी त्याला 23 वर्षाचा असतो मुलगा, त्याला थोडंसं काय म्हणूया आपण अफेअरमध्ये आलेलं फ्रस्ट्रेशन होतंच, आणि त्यात अचानक घरी बसाव्या लागल्यामुळे, त्या मुलीपासून कुठेतरी दूर जावं लागल्यामुळे त्याचा एकदम सायकॉटिक ब्रेकडाऊन झाला. की त्याच्या आईचा मला घाबरून फोन आला होता, आणि जवळजवळ 2 तास मी त्याचं काउन्सिलिंग करत होतो. त्यामुळे असा एक प्रकार एक दिसला. आणि शिवाय इन जनरल आता ह्या जसं मगाशी सांगितलं, लॉकडाऊनचे जे सामाजिक आर्थिक जे दुष्परिणाम होणार आहेत, त्याच्यामुळे नक्कीच चिंता वाढणार आहे. परंतु आपण तुम्ही पण कदाचित सगळं एक बघत असाल, मलाही जसं मी मगाशी माझ्या जीवनशैलीचं वर्णन केलं, ती जीवनशैलीचं वर्णन करताना किंवा तुम्हालाही कदाचित वाटत असेल, तेव्हा मला एक विंदा करंदीकर, प्रसिद्ध कवी विंदा करंदीकरांची एक कवितेतली कडवं आठवलं, की चिंता या जगी असे सर्वांना, चिंता या जगी सर्वांना, कोणा न येई टाळता, चिंता या जगी सर्वांना कोणा न येई टाळता, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात घ्यावे, उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात घ्यावे. म्हणजे आपण जर स्वतःला
अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बिझी ठेवलं आपण त्याच्यातनं, आणि नुसतंच बिझी नाही, करायचं म्हणून बिझी राहायचं म्हणून राहिलं नाही, तर त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेत गेलो तर नक्कीच ही चिंता कमी होऊ शकते हे मलाही लक्षात आलं, आणि तुम्ही ते लक्षात घ्यावं असं मला वाटतं. आणि आता इव्हन जसं मी माझ्या स्वतःच्या ह्याचं सांगितलं, तसं कामाच्याही ह्याच्यात मला बदल करावे लागले. जसं व्हिडिओ कन्सल्टिंग सुरू करावं लागलं, आमच्या मनोदय ट्रस्टमध्ये आम्ही अनेक वेगवेगळ्या मानसिक विकारांसाठी सपोर्ट ग्रुप चालवतो, स्किझोफ्रेनियाच्या पेशंटसाठी डे केअर सेंटर चालवतो, ते एकदम बंद झालं होतं. आणि घरी बसल्यामुळे आमचे हे शुभार्थी, म्हणजे रुग्ण आहेत, बरे होत आलेले रुग्ण, त्यांना आम्ही शुभार्थी म्हणतो, तर त्या शुभार्थींना अचानक कुठेतरी पुन्हा आळशीपणा वाढला किंवा त्यांनाही अस्वस्थ वाटायला लागलं, मग पुन्हा आम्ही आयडिया लढवली. आणि आता हे जे जरासं झूम लूम आहे, हे झूमचं जे वारं सुरू झालेलं आहे, त्या झूमवर आम्ही आता त्यांची हे सपोर्ट ग्रुप्स चालू केलेले आहे, डे केअर सेंटर रोज चालू केलेलं आहे, त्याच्यावर त्यांचा योगा घेतो, त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी देतो. तर अशा पद्धतीने कामाच्या स्वरूपातले बदलसुद्धा कुठेतरी आम्ही स्वीकारले, आणि त्याच्यामुळे काम कुठेतरी चालू ठेवल्याचं समाधानसुद्धा मिळतं आहे. परंतु तरीसुद्धा आपण जसं हे लक्षात ठेवायला पाहिजे की ही जी सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे ती रुळावर यायला जवळजवळ 1-2 वर्ष तरी लागणार आहेत, त्यामुळे आता जी जी आपल्याला ही काटकसरीची श्रमाची सवय लागलेली आहे, कारण आता कसं आहे की भाज्या मिळत नाही आहेत, म्हणजे आपल्याला थोड्याच वेळात जाऊन आणाव्या लागतात, किंवा आता दुकानंही बंद असतात बराच वेळ असणार आहेत, मग अशा ह्याच्यात कमी गोष्टींचा वापर करून आपल्याला आपण जेवण बनवतो आहोत, तर तसंच काटकसरीमध्ये आणि श्रम करतो आहोत, तर ते ही काटकसरीची श्रमाच्या जीवनशैलीची कदाचित पुढेही आपल्याला आणखीन 1-2 वर्ष गरज नक्कीच लागू शकते आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आहे. तर या संदर्भात मला एक आपलं महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या जीवनातली एक गोष्ट आठवते. जीवनातला मोठा प्रसंग, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच तो माहिती आहे, आग्र्याहून आग्र्याला त्यांना कैदेत ठेवलं होतं औरंगजेबाने आणि तिथून ते सुटले. परंतु आणि त्याच्यानंतर म्हणजे आग्र्यातल्या सुद्धा कैदेत जेव्हा ते गेले, ती कैदसुद्धा त्यांनी ठीक आहे, म्हणजे ती स्वीकारली की ठीक आहे आपण कैदेत आलो आहोत, आता एवढ्या मोठ्या औरंगजेबाच्याच राजधानीत आपण कैदेत आहोत, आता आपलं काय होईल, अशामुळे एखादा माणूस आणि आपल्याबरोबर आपला 9 वर्षाचा मुलगा आहे, अशा ह्याच्यात एखादा गर्भगळीतही होऊन जाऊ शकला असता, परंतु त्यांनी त्या प्राप्त परिस्थितीचा कुठेतरी स्वीकार केला. ठीक आहे, झालं आहे माझं, आता जसं आजपर्यंत मी अनेक गड किल्ले अनेक लढाया जिंकत आलो, तर तसं कुठेतरी पुरंदरची लढाई हरलो, त्याच्यामुळे इथे आग्र्यात यावं लागलं, त्याच्यामुळे आता मी इथे कैदेत पडलो आहे, परंतु ते डगमगले नाहीत, त्यांनी त्याच्यातनं अक्कल हुशारीने पेटाऱ्यांचा मार्ग, मन शांत ठेवलं, आणि मग मन शांत ठेवल्यामुळे त्यांना वेगवेगळे पर्याय, म्हणजे त्यांनी आपल्या कुठेतरी स्वतःचा स्वॉट अनालिसिस केला असावा असं मला वाटतं, की आपले स्ट्रेंथ काय, आपलं विकनेस काय, ह्यात संधी कशाची आहे, याच्यात धोका कसला आहे, याचा सगळाच कदाचित महाराजांनी तेव्हा विचार केला, आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्यांना पेटाऱ्याची संधी, आजारपणाची संधी, आजारपणाचं एक आयडिया सुचली, आणि आयडिया त्या आयडियातनं पेटाऱ्यांची, मिठाईच्या पेटाऱ्यांची एक जी संधी मिळाली, आणि त्या संधीचा त्यांनी तो फायदा घेतला, आणि तिथून मग ते त्यांची सुटका करून पुन्हा स्वराज्यात आले. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यात जे स्वराज्याचं नुकसान झालं होतं, ते नुकसान पूर्वपदावर येण्यासाठी पुन्हा, किंवा स्वराज्य पुन्हा सुरळी पूर्वस्थितीला येण्यासाठी जवळजवळ 2-3 वर्ष गेली, पण ह्या सगळ्या ह्याच्यात रयतेचं नुकसान होणार नाही, किंवा रयतेचं उत्पादन कसं व्यवस्थित वाढतं राहील,
हे सगळं त्यांनी राज्यकारभारात व्यवस्थित लक्ष घातल्यामुळे दिसतं. तुम्ही जर महाराजांची आज्ञापत्र ही पुस्तक वाचलं तर त्याच्यात कळेल की त्यांच्या त्या आज्ञापत्रामध्ये त्या राज्यकारभारावर किती लक्ष होतं या सगळ्या आपत्तीच्या वेगवेगळ्या काळांमध्ये. मग ते अफजलखानाचं संकट असू दे, शाहिस्तेखानाचं असू दे किंवा आणखीन कोणती संकट असू दे. आता लॉकडाऊन ही काय कैद नाही आहे, ही उलट आपण आपल्यासाठी आपल्यावर लादलेली हीच परिस्थिती आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यातनं सुटायचं नाहीच आहे. उलट जेवढं लॉकडाऊन आपण व्यवस्थित करू तेवढा कोरोनापासून आपला बचाव व्यवस्थित होणार आहे. पण सांगायचं मला हेच आहे की कुठेतरी आपणही आपला हा ह्या सगळ्या ह्याच्यात आपलं बौद्धिक उत्पादन वाढवायचं आहे, आपल्या मनाची मशागत आपल्याला करायची आहे, मनाची ताकद वाढवायची आहे. आणि म्हणूनच प्रत्येकानेच आपला जो स्वॉट अनालिसिस आहे, एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी आणि टी फॉर थ्रेट, हा सगळा अनालिसिस करायला पाहिजे की आपल्याला जी आता पुढे कदाचित परिस्थितीला तोंड द्यायचं आहे लॉकडाऊन नंतरच्या, तर त्यासाठी आपल्याकडे काय चांगले गुण आहेत, आपण कुठे कमी पडतो, आपल्यामध्ये विकनेस काय आहेत, आपला स्वभाव तापट आहे, आपला स्वभाव घाबरट आहे, आपला स्वभाव जबाबदारी न घेणारा आहे का, आपला स्वभाव कुठच्याही जबाबदारी टाळण्याकडे आपला कल असतो का, का आपण प्रत्येक प्रसंगाला आत्तापर्यंत आपण जबाबदारी घेत आलेलो आहोत, ह्याचा आपण स्वतःचाच अभ्यास आपण करायला पाहिजे. किंवा आपले स्ट्रेंथ काय आहेत, की आत्तापर्यंत आपण आपल्या आयुष्यात किती वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे, वेगळे असतील ते, प्रत्येकाचे प्रसंग वेगळे असतील, पण असं किती चांगल्या मोठ्या मोठ्या तणावदायी प्रसंगांना आपण तोंड दिलेलं आहे हे आपण आठवून बघा. ते तोंड कसं दिलं, त्यासाठी आपण कसा विचार केला होता, ह्याचा जर आपण स्वतःचाच अभ्यास केला तर आपल्याला कुठेतरी आपल्या स्वभावातले, आपल्या व्यक्तिमत्वातले जे चांगले किंवा आपल्या ज्या शक्तिमान घटक आहेत ते आपल्याला दिसतील, आपली शक्तिस्थळं ह्याच्यातून आपल्याला दिसून येतील. तर त्याचबरोबर आपल्या कमजोर स्थळंसुद्धा, जसं मी म्हटलं मगाशी की आपल्या स्वभावातली कमजोर स्थळं, स्वभावातले दोष किंवा कमजोर स्थळंसुद्धा आपल्याला आपण जर शोधून काढली तर त्याच्यात आपल्याला कसा विकास करता येईल याचा आपण विचार करायला करू शकू. किंवा जसं आहे की ह्या सगळ्या कोरोनाच्या ह्या सगळ्या ह्याच्यात ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, तर जसं आहे की कोणाला मास्क शिवायचं संधी मिळू शकते, भरपूर मास्क शिवून द्यायचे, किंवा हे जस उदाहरणादाखल, किंवा स्वच्छतेची जी हे आहे ती योग्य पद्धतीने ऑथेंटिकली हे करून सॅनिटायझर्सची निर्मिती करायची, किंवा त्यासाठी व्हेंटिलेटर्सचे वेगळे पार्ट्स निर्माण करण्यासाठी किंवा त्यासाठी मदत करायची, असे सुद्धा काही व्यवसाय आता त्याच्यातनं त्या लोकांना संधी मिळालेली आहे की असं करणाऱ्या लोकांना ह्याच्यातून संधी मिळालेली आहे. तर ही संधी आहे, तर अशा ह्या संधी आपण बघितल्या पाहिजे व्यवसायाच्या. किंवा आज अनेक जसं शाळा बंद, कॉलेजेस बंद ठेवावी लागली तर सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी झूमवर किंवा अशा वेगवेगळ्या ऑनलाईन, म्हणजे बेसिकली ऑनलाईन लेक्चर्स ही सुरू केलेली आहेत. तर हे आपण बघायला पाहिजे की ही जी सगळी ऑनलाईन लेक्चर्स आपण मधनं पुन्हा शिक्षणाचा जो हे आहे तो सुरू राहिलेला आहे, तर अशा पद्धतीने हा स्वतःचा विचार करायचा आहे. आणि त्याचबरोबर ही जीवनशैली हे होताना आणखीन काही धोके पण निर्माण झालेले आहेत, की कोणाकोणाचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे, मोबाईलचं ॲडिक्शन वाढलेलं आहे, मुलांचं किंवा तरुण वयातल्या मुलांचं मोबाईलचं ॲडिक्शन, मग ते गेम्स खेळणं म्हणा किंवा वेब सिरीज बघणं म्हणा, हे सगळं वाढलेलं आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातनं पुन्हा जसं मी म्हटलं की असं सगळं जितकं आपण एकटे एकटे राहू किंवा त्याच त्याच गोष्टी करत राहू, तर त्या त्याच त्याच गोष्टी करत राहिल्यामुळे पुन्हा चिंता नैराश्याकडे जाण्याची आपली शक्यता ही नक्कीच वाढू शकते. आणि म्हणूनच मग आपण
आपल्या रोजच्या जीवनासाठी ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये ह्या जसं स्वॉट अनालिसिस करता करता सुद्धा आपण एक पंचसूत्री आपल्यासाठी वापरायची आहे. ती पंचसूत्री म्हणजे एक्झरसाइज, एंगेज इन वर्क, एंटरटेनमेंट, एज्युकेशन आणि एज्युटेनमेंट. म्हणजे काय? तर सगळ्यात पहिले म्हणजे की माझ्या आरोग्यासाठी माझ्या हे आवश्यक आहे, माझ्या आरोग्य पूर्ण जगण्यासाठी हे सगळं आवश्यक आहे, आणि पुढे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी समर्थ बनणं हे माझ्या हातात आहे, आणि त्यासाठी मला ही पंचसूत्री वापरायची आहे. मग त्यासाठी आता आपण बाहेर तर जाऊ शकत नाही, मग घरातल्या घरात एक व्यायाम करायला पाहिजेत, सूर्यनमस्कार, योगा, किंवा अगदी फार फार तर बिल्डिंगच्या गच्चीमध्ये फेऱ्या मारणं सोशल डिस्टन्सिंग पाळून, तर असं आपण करू शकतो. तसं मगाशी सांगितलं, घरातलं काम, त्या घरातल्या कामाचंही नियोजन, स्वतःचं काम आणि घरातलं काम याचंही नियोजन करायला पाहिजे, वाटून घ्यायला पाहिजे. फक्त पुन्हा स्त्रीच वर्क फ्रॉम होम करून घरातलंही काम करते असं दिसता कामा नये, असं होता कामा नये. नवरा बायको घरातल्या सगळ्यांनीच, इवन मुलंही साधारण 7-8 वर्षाच्या पुढची असतील तर त्यांनाही या घरातल्या कामांमध्ये, जसं मगाशी मी माझं उदाहरण दिलं की मुलांनाही या सगळ्या कामांमध्ये अगदी भांडी घासणं, कपडे वाळत घालणं, अशा कपड्यांच्या घड्या करणं, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण त्यांनाही सहभागी करून घेतलं पाहिजे. सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. एक युनिट, कुठेतरी आपण एक युनिट आहोत अशा पद्धतीने आपण हे काम एकत्रपणे करायला पाहिजे, आणि मग त्याच्यातनं चिडचिड होणार नाही किंवा वाद होणार नाहीत, भांडणं होणार नाहीत. आपण होऊन सगळ्यांनी एक युनिट म्हणून जर आपण काम केलं, जसं ऑफिसमध्ये आपल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, कोणी सुपरवायझर असतो, कोणी त्याच्या हाताखाली काम करणारे असतात, किंवा मॅनेजर असतो त्याच्या हाताखाली, जसं बँकेमध्ये कोणी कॅशियर असतो, कोणी आणखीन वेगळं सेक्शन सांभाळत असतो, तर अशा पद्धतीने आपण हे एक युनिट म्हणून कुठेतरी काम करायला पाहिजे आहे. त्याचबरोबर मी जसं म्हटलं की एज्युकेशन, तर एज्युकेशनमध्ये जसं आहे की अभ्यास, जसा ऑनलाईन अभ्यास करा, पुस्तकं वाचा. अभ्यास म्हणजे काही केवळ फक्त टेक्स्टबुकचा अभ्यास असं मी म्हणत नाही आहे, परंतु पुस्तकं वाचा, वेगवेगळी पुस्तकं वाचा. आज तुम्ही जे काय ज्या फील्डमध्ये शिकता आहात त्या ह्याच्यातल्या वेगवेगळी पुस्तकं वाचा. ऑनलाईन पुस्तकं उपलब्ध आहेत, PDF स्वरूपात उपलब्ध आहेत, तर ती पुस्तकं त्याच्यावर वाचा किंवा डायरेक्ट पुस्तकं वाचा, एकमेकांना वाचून दाखवा, त्याच्यावर चर्चा करा. तीसुद्धा एक खूप छान, त्याच्यातनं पण वेगळं छान शिकायला मिळतं. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट करण्यासाठी अगदी डोकं बाजूला ठेवून बघता येण्यासारखे वेगवेगळे सिनेमा बघा, हेराफेरी किंवा असं तत्सम पिक्चर बघा, जुने अल्बम काढा, त्या मेमरी लेनमध्ये जा, नॉस्टॅल्जियामध्ये जा, जुने अल्बम काढा, जुने फोटो बघा, त्याच्यातनंसुद्धा वेगवेगळ्या आठवणी तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता. तरुण वर्गाचे कदाचित अल्बम नसतील, परंतु त्यांच्याही लॅपटॉपमध्ये अनेक फोटो सेव्ड असतील, तर ते जुने फोटो बघा, त्याच्या वेगवेगळ्या आठवणी असतात त्या फोटोंच्या, त्या पुन्हा एकदा त्या आठवणी उजळणी करा. त्याच्यातनंसुद्धा छान मनाला प्रसन्नता वाटेल, मन एका आनंदाच्या ह्याच्यावर, आनंदाच्या मार्गावर जाईल. एज्युटेनमेंट म्हणजे विचार करायला लावणारे सिनेमे बघा किंवा सिरीज बघा, की ज्याच्यावर विचार करता येईल, चर्चा करता येईल. आता काही चिच्चोर सारखा पिक्चर होता की जो तसा एंटरटेनिंगही आहे पण काही विचार करायलाही प्रवृत्त करणारा सिनेमा आहे. आत्ता नवीन आलेला चिच्चोर हे पिक्चर जो आहे तो, किंवा मराठीमधला TCGN पिक्चर होता, किंवा अस्तूसारखा पिक्चर आहे, किंवा असे जे एज्युटेनमेंट करणारे पिक्चर आहेत तेही बघू शकता, की त्याच्यातनं शिकायला मिळतं. त्याचबरोबर मुलं असतील घरात, मुलांशी पण मध्ये मध्ये थोडासा हे करा, त्यांना ह्या सगळ्या जसं कामांमध्ये सहभागी करणार,
इनडोअर एंटरटेनमेंटमध्ये इनडोअर गेम्स खेळू शकता, कॅरम खेळू शकता, चेस खेळू शकता, किंवा असे गेम्स घरातल्या घरात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने खेळता येऊ शकतात. तसे गेम खेळात म्हणजे मग आपोआप जे पबजीकडे किंवा अशा गेम्सकडे वळणं आहे ते कमी होईल. तर हे जर आपण केलं तर माझ्या मते तर एवढ्या सगळ्या करता करता घरातली कामं, स्वतःचं काम आणि ह्या सगळ्या ज्या सांगितलेल्या एक्झरसाइज, हे सगळ्या करता करता दिवस कसा जाईल हे तुम्हाला समजणारच नाही. इव्हन तुम्ही तुमच्या एरवी ज्यांना फोन करायला जमत नाही त्यांना फोन करा, व्हॉट व्हिडिओ कॉल करा, एकमेकांशी बोला. मग चेहरे दिसले की सुद्धा आपण घरात अडकलेले आहोत, एकमेकांचे चेहरे पाहून आपण जर बोललो तर आपल्याला आणखीन छान वाटतं. तर असं करू शकता. पण म्हणून म्हणतो की हे सर्व करून उरलेला वेळच सोशल मीडियासाठी ठेवा आणि मीडियासाठी पण ठेवा. मग अशी माझं सांगताना मी एक सांगायचं विसरलो की एवढ्या सगळ्या माझ्या दिनक्रमात आम्ही बातम्या फक्त एकदाच बघतो. बातम्यांमध्ये कारण सारखं तेच 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 दाखवतात आणि तेच तेच सारखं बघून सुद्धा हे होतं, त्यामुळे आणि त्यांची बातम्या सांगण्याची पद्धत आणि हे सगळं असतं हे कुठेतरी अँझायटी वाढवणारी असते. त्यांच्यासाठी ती ब्रेकिंग न्यूज असतील पण इथे कुठेतरी आपल्या मनावर ब्रेक हो व्हायला लागतो हे त्यांना समजत नाही आपल्या मीडियाला, दुर्दैवाने. परंतु त्यामुळे न्यूजसाठी फक्त दिवसातला थोडासाच वेळ ठेवा, एकदाच बघा, हे मी तुम्हाला अवश्य सांगेन. त्यामुळे हे सगळं आपण आपल्या लेवलवर करायला पाहिजे. समाजामध्ये किंवा जसं मगाशी म्हटलं की आपण आपलं बौद्धिक उत्पादन वाढवायला पाहिजे, तर सामाजिक स्तरावर सुद्धा असे काही किंवा असे मंथन हे सुरू झालेले. आजचाच जर लोकरंग वाचला तर त्याच्यामध्ये असं दिसेल की डॉक्टर विजय केळकरांचा लेख आहे त्याच्यात, म्हणजे जे लोक आपली अर्थव्यवस्था ही एल न अर्थव्यवस्थेचा एल न होऊ देता, म्हणजे डायरेक्ट घसरगुंडी आणि नंतर सपाट असं न होऊ देता, खालती आलेला ग्राफ व्ही प्रमाणे वरती कसा न्यायचा याचा विचार करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय, त्यांनी काही त्यांच्या त्यांना जसे योग्य वाटले तसे सुचवलेले आहेत. तर असं कुठेतरी अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा बौद्धिक मंथन हे सुरू झालेलं आहे. आपणही ते वाचू शकतो, आपल्यालाही त्याच्यातनं वेगवेगळे पर्याय हे सुचू शकतात. आणि त्यामुळे हेही बघितलं पाहिजे बौद्धिक ह्याच्यासाठी. जसं मी सांगितलं की आपल्या मनाची मशागत करण्यासाठी आपण जशी वेगळी पुस्तकं आहेत तर त्याच्यात काही काही इंग्लिश पुस्तकं आहेत की रिच अँड पुअर डॅड, थिंक अँड ग्रो रिच, किंवा कॉर्पोरेट द बिझनेस स्कूल, अशी काही जी पुस्तकं आहेत ती आपण वाचू शकतो. किंवा मराठीत वाचायची असतील आपल्या मनाची मशागत करायला तर डॉक्टर आनंद नाडकर्णींची पुस्तकं आहेत, स्वभाव विभाव मनोगती, राजेंद्र बर्व्यांची आहेत, किंवा अशी काही पुस्तकं सुद्धा आपण वाचू शकतो की ज्याच्याने आपलं मनाची ताकद कशी वाढवायची हे आपल्याला दिसू शकतं. माझंही एक पुस्तक आहे संवाद मनाचा मनाशी, तेही आपण वाचू शकता. तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या मनाची ताकद वाढवली तर नक्कीच फरक पडू शकतो. मगाशी मी विंदांच्या कवितेचा एवढे लक्षात ठेवा या कवितेचा उल्लेख केला होता, तर त्याच्यात त्यांनी पुढचं एक कडवं आहे ते मी तुम्हाला सांगतो की माणसाला शोभणारे युद्ध, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा. म्हणजे आपण स्वतःला जिंकलं पाहिजे, आपण स्वतःला जिंकवलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण आपले हे प्रयत्न आहेत, आपलं हे मनाची ताकद आहे ही सतत वाढवती ठेवली पाहिजे. त्यामुळे करोना गेला, करोनाचा असर कमी झाला तरी त्यांनी केलेली पडझड ही खूप मोठी असणार आहे आणि ती सावरायची मोठी लढाई आपल्याला जिंकायची आहे. हे नुसतं करोनाचा बचाव, करोनाचा पासून बचाव करणं ही लढाई नाही आहे, तर करोना नंतरची पडझड
पडझडीतून सावरण्याची पुन्हा आणखीन एक मोठी लढाई आपल्याला जिंकायची असेल तर आपलं मन हे आपल्याला नक्कीच मजबूत करावं लागेल. तर ह्याच्यात मला पुन्हा एक प्रसंग आठवतो, तो म्हणजे कुरुक्षेत्राचं युद्ध जेव्हा सुरू होणार होतं तेव्हा अर्जुन गर्भगळीत झाला आणि त्यांना मग भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या स्वरूपात उपदेश केला. तर त्यातलंच एका उपदेशाचं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यात ते असं म्हणतात की ना तरी पसरे जांभया मुख तेथे अवचटे पडे पियुख तैसा संग्रामु हा पातला असे. म्हणजे की आपण जांभई देण्यासाठी तोंड उघडायला आणि त्याच्यात अचानक अमृत पडायला एक गाठ पडावी, तसं कुठेतरी हा जो संग्राम आहे हे युद्ध आहे हे तसं आहे. म्हणजे की आपण तर जांभई द्यायला तोंड उघडलेलं होतं पण आपल्याला संधी मिळाली अमृत तोंडात पडण्याची, तसंच ह्या संग्रामातून कुठेतरी माणसाच्या विकासाची, माणसाच्या क्या एक विकासाची एक संधी ह्या युद्धातून कदाचित येऊ शकेल, असं तू या सगळ्या युद्धाकडे बघ आणि घाबरू नको आणि त्याला तोंड दे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, असं ज्ञानेश्वरांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आपणही या सगळ्या लॉकडाऊनकडे अशीच एक पुन्हा आपली कदाचित जीवनशैली बदलण्याची संधी, आपलं जीवनक्रम बदलण्याची संधी, किंवा कदाचित हा जो करोना आला याच्या मागे आपला चुकीची जीवनशैली ही सुद्धा कारणीभूत असेल, तर ती बदलण्याची आणि पुन्हा कुठेतरी चांगल्या गोष्टी निर्माण करण्याची संधी ही आपल्याला ह्या करोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमधनं प्राप्त झालेली आहे असं आणि समजूया. आणि ह्या सगळ्या लॉकडाऊनकडे आपण मी सांगितलं त्या पद्धतीने सकारात्मकतेने बघितलं तर नक्कीच आपलं मानसिक आरोग्य आपण चांगलं ठेवू आणि पुढच्या सगळ्या या लढाईला आपण आणखीन चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकू असं मला वाटतं. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर अद्वैत, एक प्रश्न आहे, तो हां म्हणजे थ्रो सम लाइट ऑन इफेक्ट ऑफ द लॉकडाऊन ऑन किड्स. बर, मुलांवर नक्कीच इतरांनी प्रश्न टाइप करायला हरकत नाही, वन बाय वन घेऊ शकतो आपण. सर बर. डॉक्टर, हां, मुलांवर तर मुलांवर दोन पद्धतीने मी मुलांचं त्याच्या काही फायदेही झालेले आहेत की आता विशेषतः ज्यांचे आई वडील हे दोघंही काम करणारे होते ते दोघंही घरी आहेत, त्याच्यामुळे आई वडिलांबरोबर राहायची संधी त्यांना मिळालेली आहे. फक्त एवढंच आहे की जे त्यांना वर्क फ्रॉम होम आहे त्यांना ते काम करता करता वर्क फ्रॉम होमही करायचं आहे, घरातही काम करायचं आणि ते करता करता मुलांना बघायचं आहे. तर ते मुलं लहान असतील तर जसं मी म्हटलं मगाशी, तर लहान असतील तर त्यांनाही आपण मध्ये मध्ये वेळ दिला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज ह्या आपण प्लॅन केल्या पाहिजे. सगळ्यात मुख्य म्हणजे जसं आपण आपल्याला समजवणार आहोत तसं ही परिस्थिती का आलेली आहे, हा अचानक हा बदल का झालेला आहे हे आपण मुलांना समजावून सांगितलं आहे का. आता 15 दिवस होऊन गेलेले आहेत, 21 दिवस व्हायला आलेले आहेत, त्यामुळे कदाचित तुम्ही सांगितलंही असेल पण सांगितलं नसेल तरीसुद्धा ते त्या मुलांशी बोला, त्यांना समजावून सांगा की हे काय आहे करोना, करोना त्या एकट्यात पण करोनामुळे साठी लॉकडाऊन हे का इम्पॉर्टंट आहे, आम्ही का घरी बसलेले आहोत. कारण घरी बसल्यामुळे त्यांना वाटत असेल की अरे वा छान आई बाबा घरी आहेत त्यांनी आपल्याशी खेळलं पाहिजे, किंवा पूर्वी जसं सुट्टी असली की ते आपल्याला बाहेर घेऊन जायचे किंवा आपण मॉलमध्ये जायचो, आपण इकडे जायचो तिकडे जायचो, तसं ते का घेऊन जात नाहीत असं त्या मुलांना कदाचित वाटत असेल. तर हे सगळं आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे की ही काय परिस्थिती, आपण बाहेर का नाही जाऊ शकत आहोत, बाहेर गेलो तर आपल्याला काय धोका आहे. तर हे सगळा धोका टाळण्यासाठी आपण घरात राहिलं पाहिजे. मग घरात कसं आपण छान एन्जॉय करू शकतो याचे आपण वेगवेगळे जसं हे मी सांग आपण हे करायला पाहिजे, आपल्या मुलांना काय आवडतं, मग आता समजा इनडोअर गेम्स खेळा त्यांच्याशी, कॅरम शिकवा, पत्त्यांचे, कार्डचे, युनोचे वेगवेगळे गेम्स खेळा उनोचे, तर असे सगळे गेम्स आपण त्यांच्याबरोबर खेळू शकतो. मधून मधून आपण
जे काही जे पिक गेम्स असतात पिकनिकचे, मी डमशेरास खेळू शकतो, अंताक्षरीज वेगवेगळ्या पद्धतीने खेळू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण त्यांच्याशी मधून मधून खेळत राहिलो, छोट्या छोट्या कामांमध्ये आपण त्यांची पण काही, त्यांची वय किती आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे. जर 8 वर 8 9 वर्षाच्या वरची असतील तर घरच्या कामांमध्ये छान मदत ते त्यांना जर आपण सांगितलं तर त्यांना जशी जमेल तशी आपण ती चालवून घ्यायची, पण ती मदत त्यांची घ्यायची. लहान असतील तरीसुद्धा आपल्या बरोबरीने त्यांना ते करायला थोडीशी मदत, तिला हात घ्यायचा की आपण त्यांच्याशी गप्पा मारता मारता ती कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत तर तू मला एक एक काढून दे, मी घडी करतो, तर एक एक हातात दे मी घडी करतो, मग असं करता करता आपण त्यांच्याशी गप्पा मारू शकतो. तर अशा पद्धतीने आपण त्यांच्याबरोबर वेळ घालवू शकतो. आणि इव्हन टी व्ही पण एकत्र त्यांच्याबरोबर बघितला, काही त्यांची कार्टून्स बघितली तरी ती एन्जॉय करा. आपल्या म्हणजे त्यांना बघता येतील असे काही प्रोग्राम्स आपण एकत्र टी व्हीवर बघू शकतो, ते त्यांना एन्जॉय करू शकतो. आज रामायण महाभारत लागतं आहे आपल्या, आपण आपल्या लहानपणी पाहिलेलं ते त्यांना दाखवलं तर रामायण महाभारताच्या स्टोरीज आजही मुलांना तसंच गुंगवून ठेवतात, इतकी त्या महाकाव्यांमध्ये शक्ती आहे. तर ती त्यांना अवश्य दाखवा, त्याच्या स्टोरीज सांगा, तुम्हाला माहिती असलेल्या त्या स्टोरीज सांगा. त्याच्यावरनं मुलांचा वेळ कसा जाईल हे समजणार नाही. काही अभ्यासाच्या त्यांना म्हणजे जी 9वीत आहेत किंवा असे आहेत त्यांना काही ऑफकोर्स ऑनलाईन लेक्चर्स वगैरे सुरू झाली असतील तर ते तर त्यांना उपयोगी पडतीलच, पण ऑनलाईन पण त्यांना अशी काही माहितीपूर्ण गोष्टी असतील तर त्या त्यांना बघू देत. त्याच्यातनं त्यांना लहान मुलांनासुद्धा काही करता येत असतील ऑनलाईन, किंवा काही आपण त्यांना पेंटिंग किंवा असंही करायला देऊ शकतो. वेगवेगळे ड्रॉइंग्स ऑनलाईन ड्रॉइंगचे किंवा पेंटिंगचे असे काही क्लासेस कोणी घेत असेल तर ते आपण त्यांना जॉईन करून देऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण नक्कीच त्या मुलांशी छान वेळ घालवू शकतो. पण मेन म्हणजे मुलांशी बोललं पाहिजे, ही परिस्थिती का उद्भवलेली आहे त्यांचेही एक्झरसाईज करून घ्या. सतत खायला देऊ नका, हे सगळ्यात मेन गोष्ट आहे की सतत खायला देऊ नका. ज्या स्वच्छतेच्या सवयी कोरोनासाठी सांगितल्या जात आहेत त्या त्यांनाही करायला लावा. आपण सगळ्यांनी मिळून करूया, वारंवार हात धुणं किंवा कुठचेही नॉब्ज आणि डाव्या हाताने उघडणं किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांनाही पाळू देत. मधून मधून त्यांच्या मित्रांना त्यांच्याशी म्हणजे त्यांना फोन लावून द्या, व्हिडिओ कॉल करून द्या, तसं त्याच्यावर त्यांना बोलू देत, गप्पा मारू देत. असंही आपल्या म्हणजे असं कुठेतरी थोडंसं सोशलायझेशनही त्यांचं त्याच्यातनं व्हायला मदत होईल. असं जर केलं तर मुलांचा वेळ छान जाईल असं मला वाटतं. कोणाला काही प्रश्न असले तर जरूर प्लीज विचारा, विचारू शकता. मला वाटतं लोकांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी मिळालेली आहेत, त्यामुळे डॉक्टर अद्वैत थँक्यू सो मच वेबिनार अटेंड केल्याबद्दल. ओके, दिलेला आहे हाऊ टू हॅव हेल्दी इंटरपर्सनल सोल्युशन विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. हाऊ टू हॅव हेल्दी इंटरपर्सनल रिलेशन, सॉरी रिलेशन, रिलेशन्स विथ फॅमिली अँड फ्रेंड्स. हां, मी तेच म्हटलं की जसं मी जी पंचसूत्री सांगितली तर त्याच्यामध्ये मेन जे सांगितलं की एक्झरसाईज आणि एंगेज इन वर्क, आणि ते एंगेज इन वर्क करताना जर आपण ह्या एक युनिट म्हणून जर कामाचं वाटप केलं, कामाचं सगळं प्लॅनिंग केलं, त्याचबरोबर जसं मी सांगितलं एंटरटेनमेंटसुद्धा करताना एकत्र आपण जुने फोटो काढून बसले, आठवणी सांगितल्या, त्या डिस्कस केल्या, इव्हन थोडंसं गॉसिपिंगही केलं त्याच्यामध्ये, जे काय आहे ते सगळं करायला एक थोडा वेळ नक्कीच आपल्याला मिळू शकतो आहे. आणि असं जर ह्या संवादाला कुठेतरी आपल्याला वेळ मिळतो आहे, कारण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ते मध्ये मध्ये आपल्याला वेळ त्याच्यातही मिळू शकतो किंवा त्याच्यानंतरही मिळू शकतो, त्याच्यामुळे हा वेळ जो मिळतो आहे तो जर आपण एकमेकांशी जास्त गोष्टी डिस्कस केल्या, बोलल्या, जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत ते एकमेकांशी शेअर करायला एरवी
काम करून प्रवासातून येऊन मग हे सगळं दमायला होतं आणि हे करायला वेळ मिळत नाही, तर हा वेळ ह्या सगळ्या ह्याच्यातनं मिळणार आहे. पण मेन तेच आहे की एकमेकांना समजून घेऊन एक युनिट म्हणून आपण हे सगळं काम करायचं आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम दोघंही करतायत आणि मग नंतर फक्त स्त्रीच घरातलं सगळं काम करते असं चित्र नक्कीच असता कामा नये. त्याच्यातनं मग हे वाद वाढू शकतात किंवा घरात आणखीन कोणी मोठे लोकही असतील तरी सुद्धा. तर सगळ्यांनी मिळून आपण ते काम करायचं आहे, कामं वाटून घ्यायची आहेत. एका एक दोन जणच कामं करतायत नेहमीप्रमाणे आणि बाकी सगळे पुन्हा बसूनच आहेत, अशा ह्याच्यातनं पुन्हा हे वाद कदाचित निर्माण होऊ शकतात. आणि त्यामुळे जसं एक युनिट म्हणून जसं काम करता येईल तसं बघायला पाहिजे. आणि संवाद जसं गप्पा मारा, थोडा गप्पा मारायला वेळ ठेवा, एकत्र जसं जुन्या आठवणी काढा, अल्बम बघा, असं सगळ्याचा वेळ घालवला, पुस्तकं वाचा एकत्र, तर नक्कीच चिडचिड होणार नाही. आणि मेन म्हणजे तेच आहे की जसं की आपण ही गोष्ट आपल्या आरोग्यपूर्ण जगण्यासाठी आहे हे जर आपण स्वीकारलं आणि त्यासाठी हे लॉकडाऊन खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी आपण आपल्याला ही एक जीवनशैली बदलण्याची किंवा आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे कदाचित हा करोनाचं एवढं संकट, कारण जसं तुम्ही बघितलं की इटली किंवा ह्या सगळ्या युरोपियन देशात, अमेरिकेत, जिथे कौटुंबिक जो एक सलोखा नाही आहे तिथेच ह्याच्यात जास्त फक्त शारीरिक जवळीक आहे परंतु कौटुंबिक सौहार्द नाही आहे. तिथे ह्या संकटाने जास्त बळी घेतलेले आहेत परंतु आपल्याकडे तेवढं ते दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हाही एक भाग असू शकतो की आपलं कौटुंबिक सौहार्द वाढवण्याची एक जे काय थोडंफार पाश्चात्यकरणामुळे जे कमी होत चाललेलं होतं ते वाढवण्याची संधी या लॉकडाऊनमुळे आपल्याला मिळालेली आहे असं आपल्याला नक्कीच समजतं आहे. प्रश्न पर्सनलवाला आलेला आहे, तो असा आहे की रागराग आणि चिडचिड आणि नैराश्य याच्याशी कसं डील करावा. रागराग, चिडचिड आणि नैराश्य, आता ने फ्रस्ट्रेशन कॅन लीड टू ॲग्रेशन असं आम्ही मानतो की वैफल्यामुळे किंवा नैराश्यामुळे ही चिडचिड आणि राग निर्माण होत असतो. आणि ह्या दोन्ही म्हणजे जे काही वैफल्य आहे, नैराश्य आहे किंवा क्रोध आहे, तर ह्या सगळ्या आपण म्हणूया की निगेटिव्ह किंवा नकारात्मक या विरूप भावना आहेत. आणि आता म्हणजे दुःख ही पण निगेटिव्ह भावना आहे पण दुःख ही नकारात्मक पण विवेकी भावना आहे. तर नैराश्य, वैफल्य या नकारात्मक पण अविवेकी भावना आहेत. तसंच थोडासा राग किंवा हे राग येणं ही निगेटिव्ह भावना असली तरीसुद्धा ती विवेकी आहे. तर क्रोध किंवा संताप ही जी भावना आहे ही निगेटिव्ह पण अविवेकी भावना आहे. तर ह्या ज्या भावना निगेटिव्ह अविवेकी भावना निर्माण होण्यासाठी आपण आपली जी इरॅशनल थिंकिंग जे आहे ते त्याला कारणीभूत असतं. जसं मी म्हटलं की हे लॉकडाऊन निर्माण झालं तर ते शी हे काय झालं, आपल्याच बाबतीत कशाला झालं, आत्ताच व्हायला पाहिजे होतं का, एवढं सगळे आपण प्लॅन केले होते ते सगळे हे झाले, आता मला हे करायला मिळणार नाही, ते करायला मिळणार नाही, माझी एवढी सगळी एवढं सगळं सतत करण्याची माझी लाईफस्टाईल होती ती सगळी लाईफस्टाईल मोडीत निघाली, आता कसं होणार माझं हे आत्ताच व्हायला, असं कसं झालं, हे संपणार कधी, असे जर सतत असा जो सेल्फ टॉक आपण जेव्हा करतो तेव्हा कुठेतरी ही परिस्थिती ही माझी परिस्थिती कायम आजूबाजूची परिस्थिती ही कायम अशीच राहायला पाहिजे आणि ती माझ्या हातातच असायला पाहिजे असा कुठेतरी जेव्हा आपला इरॅशनल विचार असतो, अविवेकी विचार असतो, आणि मग त्याच्यामुळे हे सेल्फ टॉक हा आपला निगेटिव्ह सेल्फ टॉक होतो आणि त्याच्यातनं नैराश्य येतं, वैफल्य येतं, फ्रस्ट्रेशन येतं आणि मग त्याच्यातनं चिडचिड आणि राग हा निर्माण होत असतो. त्यामुळे जर मगाशी म्हटलं की बदललेली परिस्थिती ही परिस्थिती ही माझ्या आरोग्यपूर्ण जगण्यासाठी आहे, माझ्या लॉंग टर्म दीर्घकालीन आरोग्यपूर्ण जगण्यासाठी आहे आणि त्यासाठी मला काही दिवस हे एकांतवासात किंवा लॉकडाऊनमध्ये घालवायचे आहेत आणि त्यासाठी मी मगाशी सांगितलेली जरा पंचसूत्री आपण वापरली
नक्कीच मग त्या एकांतवासाचं रूपांतर आपल्याला आनंदवासात करता येईल आणि चिडचिड राग वैफल्य कमी होईल. अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे एल्डर्स एल्डर्स हे कसं करायचं आपण म्हणजे एल्डर्सना खूप स्ट्रेस येतो तर त्याला कसं हँडल करायचं सिनियर सिटीजन्स कदाचित विचारायचे असेल तर त्यांना हँडल कसं करायचं. बरोबर आहे. एल्डर्सना म्हणजे आता विशेषतः जे एकटे आहेत जे आपल्या बरोबर आहेत म्हणजे दोन गट आहेत त्याच्यात जे एकटे आहेत की ज्यांचे नातेवाईक किंवा ज्यांचे मुलं ही दूर राहत आहेत आणि जे एकटे आहेत त्यांचा एक गट आहे आणि जे एकत्र राहत आहेत त्यांचा दुसरा गट आहे. तर आता आपण पहिला गट जर बघितला की जे ज्यांचे मुलं किंवा हे दुसरीकडे राहतात आणि ते दोघंच एकटे घरात राहत आहेत तर मग अशा ह्यांना जास्त हा सपोर्ट मिळणं ही गरज आहे. तर अशासाठी काही एन जी ओज पण पुढे आलेले आहेत की जे त्यांना इवन खायची प्यायची सुद्धा मदत करता आहेत किंवा अशांना असे जर कोणी असतील आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा तर आपण ते हे करायला पाहिजे आणि त्यांच्याशी दिवसातनं फोनवरनं किंवा याच्यावरनं बोललं पाहिजे की त्यांना सपोर्ट मिळेल त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांना काय कमी पडतं आहे का त्यांना काही त्रास होतो आहे का याची आजूबाजूच्या निदान फोनवरनं तरी नक्कीच आपण चौकशी करायला पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे. जर आता खिडक्या समोरासमोर असतील तर थोडंस समोरासमोर आपण बोलू शकतो त्यांच्याशी संवाद साधू शकतो त्यांना काही त्रास होतो आहे का ते आपण बघू शकतो. हा जरी एक नुसतं आपल्याला कोणतरी विचारतं आहे आपली कोणतरी रोज चौकशी करतं एवढं जरी त्यांना हे झालं तरी नक्कीच त्यांना खूप बरं वाटेल आणि तो सपोर्ट हा त्यांना कारण नक्कीच उभारी त्यांच्या मनाला देऊ शकेल. दुसरा जो गट आहे तो जिथे एकत्र फॅमिली आहे तिथे पुन्हा मी मगाशी सांगितलं तसं की की मुलं दिवसभर बाहेर जाणार ते दोघ जे कोण वृद्ध व्यक्ती एकटी किंवा दोघं जे कोण असतील ते दोघं एकटे असणार नातवंडांबरोबर असणार अशी एक सवय झालेली होती आत्तापर्यंत आपल्याला. परंतु आता सगळेच एकत्र आहेत म्हटल्यावर पुन्हा थोडंसं प्रत्येकाच्या स्पेसवर प्रत्येकाच्याच व्यक्तिगत स्पेसवर कुठेतरी आकुंचन होऊ शकतं आणि त्याच्यातनं प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा मी मगाशी सांगितलं तसंच की तो संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि एकत्र युनिट म्हणून आपण काम करायला पाहिजे की कामांमध्ये त्यांनाही थोडंसं सहभागी करून घेतलं पाहिजे परंतु जास्त काम त्यांच्यावर पडणार नाही हे तेवढंच बघितलं पाहिजे. जरी आपण वर्क फ्रॉम होम करत असू तरीसुद्धा जास्त काम त्यांना करावं लागणार नाही हेही पुन्हा आपण बघितलं पाहिजे. पण त्यांनाही या सगळ्या आपल्या एक्झरसाईज किंवा एंटरटेनमेंट आणि या सगळ्या ह्याच्यात आपण त्यांनाही थोडंफार जसं मुलांना सहभागी करून घेणार तसं थोडासा वेळ त्यांनाही सहभागी करून जर आपण घेतलं आणि सगळ्यांनी एकत्र मिळून काही हे माझं हे तुझं असं न करता आपण आज त्यांना आवडणारा सिनेमा एकत्र बघूया उद्या मुलांना आवडणारे एकत्र बघूया परवा मग नक्कीच तिसऱ्या दिवशी तुम्हाला आवडणारी गोष्ट सगळे एन्जॉय करतील एकत्र एन्जॉय करतील तर असं जर आपण केलं तर नक्कीच त्यांनाही आनंद वाटेल आणि त्यांना त्यांच्या मनाला उभारी मिळेल. ओके थँक्यू डॉक्टर अद्वैत. मला वाटतं आता काही प्रश्न आले नाही त्यामुळे डॉक्टर अद्वैत थँक्यू सो मच ह्या वेबिनारमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि थँक्यू. मला पण खूप आनंद वाटला माझे थॉट्स शेअर करायला. It was a very nice opportunity and I also thank you for arranging such good webinar. आणि सहभागी झालेल्यांचेही आभार कारण तुमच्या सहभागामुळेच हे सगळे शक्य झाले. अजूनही अशी वेबिनार आयोजित करायचा विचार आहे आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू आणि याचं रेकॉर्डिंग 2 दिवसात अवेलेबल होऊ जाईल तुम्हाला लिंक येईलच. सो हे इतरांनाही माहितीसाठी फायद्यासाठी पाठवू शकता सगळ्यांसाठीच हेल्प होऊ शकते. थँक्यू सो मच. वेबिनार आता बंद करत आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू.